तालुका शिराळा येथे अनैतिक संबंधातून भगवान शंकर पाटील या 31 वर्षीय युवकाचा खून झाला आहे. या प्रकरणामध्ये संशयित 5 आरोपींना अटक करण्यात आली असून संशयितांना 4 दिवसांसाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गेल्या 4 वर्षापासून मयत भगवान आणि शोभा पाटील यांच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून हे अनैतिक संबंध थांबवावेत म्हणून शोभा पाटील यांच्याकडून भगवान यास शारीरिक संबंधास नकार दिला जात होता. मात्र भगवान ते मानायला तयार नव्हते. भगवान सतत शोभा पाटील यांच्याकडे शारीरिक संबंधासाठी दबाव टाकत होते. याची माहिती शोभा पाटील यांनी आपल्या कुटुंबियांना दिली आणि यातूनच हा खुनाचा प्रकार घडला असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या घटनेत आरोपी म्हणून संबंधित महिला, महिलेचा पती, त्यांचा मुलगा आणि महिलेचे वडील फुलते या 5 जणांवर मयताचे वडील गोपाळ पाटील यांच्याकडून शिराळा पोलीस ठाण्यात खुनाच्या संदर्भात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. फिर्यादी शंकर गोपाळ पाटील राणा तळवळे यांचा मुलगा भगवान याच्या एका गावातील महिलेशी अनैतिक संबंध होते आणि त्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून त्या महिलेचे ती महिला स्वतः त्या महिलेचे नातेवाईक पती यांनी दिनांक 25/5/2019 रोजी संध्याकाळी 10 सुमारास यातील जो मयत आहे त्याला या कारणावरून काठ्यांनी जबर मारहाण केली. पाठीवर, पायावर, डोक्यावर आणि त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळं या फिर्यादी ज्या आहेत शंकर गोपाळ पाटील यांच्या तक्रारीवरून 302+ रायटिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आरोपी अटक करण्यात आलेली आहे.